हाय एवरीवन, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनल वर स्वागत करते. कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना तुम्ही? आम्ही पण मजेत आहो, तुम्ही पण मजेत राहा. आज आहे, आजपासून सुरू झालेला नवरात्र उत्सव, म्हणजे नऊ दिवस देवीची मनोभावे आपण पूजा करणार आहोत. आपण कायमच पूजा करत असतो, पण आज नऊ दिवसात आपण दसऱ्यापर्यंत देवीची पूजा, उपवास वगैरे चालत असतात. खूप आनंदाने उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस मस्त, खूप छान वाटतात. देवीच्या आशीर्वादाने तुम्हाला, देवीकडे मी मागणं मागते की सर्वांना आपल्याला आपले आरोग्य, धनसंपदा हे सर्व आपल्याला देवीने द्यावं. आपलं आरोग्य निरोगी असावं आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश द्यावं अशी मी देवीकडे प्रार्थना करत आहे. प्रत्येकाला चांगली बुद्धी द्यावो हीच मी देवीला मी सांगत आहे. मॉर्निंगला उठून मी देवीची मनोभावे पूजा केलेली आहे. देवाऱ्यातली देवी आता मी चालले आहे स्वामींच्या मठात, आणि त्यानंतर मी खाली जातच आहे. त्यामुळे मी आमच्या खाली बिल्डिंगच्या खाली आमची देवी असते, त्या देवींचं मी आपण दर्शन घेऊया. तुम्हाला प्रत्येक दिवस आनंदी जावो ही मी देवीकडे प्रार्थना करते, आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्ध देवो हीच मी देवीला प्रार्थना करते. संध्याकाळच्या वेळी दरवाजे उघडे ठेवून, मागे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे, दिवे लावून देवीची प्रार्थना करावी. घरात एखादा मंत्र देवीचा असे लावावा आणि मग त्यानंतर आपण स्वतः नामस्मरण करावे. खूप प्रसन्न वाटतं, तुम्ही पण बघा. तर चला आता आपण खाली जाऊया आणि आपल्या देवीचं दर्शन घेऊया, आणि त्यानंतर मी स्वामींच्या मठात जाणार आहे. तर चला तर आपण निघूया आता देवीच्या इकडे. माझा मुलगा भेटला, मुलाचा माझा मित्र भेटला, आम्ही देवीचं दर्शन घेणार आहोत आता. चला आता, आमच्या एरियातली देवी आहे आणि अभिषेक आहे माझ्या बरोबर. हे बघा आपली देवी, पहा किती मस्त छानच. मी आता देवीचं दर्शन घेतलेलं आहोत, आता मी निघणार आहे स्वामींच्या मठात. आले आहे शॉप मध्ये कपड्यांच्या. देवीसाठी मी साडी घेतलेली आहे. मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता आपण निघूया स्वामींच्या मठात. चला आपण आलो या स्वामींच्या मठात. स्वामींचं आता दर्शन घेऊ.
देवीची आता ओटी भरणार आहे मी. हे बघा आता देवी अजून जात आहेत बघा आपल्या आता ना येणार आहेत पूजा करणार आहे देवीची. मी आली आहे आता घरी स्वामींच्या मठात. मी तिथे ओटी भरलेली आहे, नारळ ठेवलेलं आहे स्वामींना. खूप समाधान वाटलं स्वामींचं दर्शन घेतलं. आता मी घरी आलेली आहे. आता मी माझ्या घरच्या देवीला मी पूजा केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा श्री कुल श्री लक्ष्मी माता माझी आई ही बघा बसली आहे. कालिका माता लक्ष्मी ओम नमः शिवाय स्वामी कुलदेवता सर्व देव बसलेले आहे, त्यांची पूजा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. किती मस्त समाधान वाटतं घरात. हे बघा लक्ष्मी माता माझी आई ही आहे आपली अन्नपूर्णा लक्ष्मी. सर्व देवांची पूजा झालेली आहे, खूप समाधान वाटतं आहे. आणि स्वामींचं पण हे बघा दर्शन घेऊ शकता तुम्ही. स्वामींचं माझ्या बाप्पांचं आणि हे बघा दरवाजावर पण लावलेली आहे दिवाबत्ती, पाहू शकता तुम्ही. किती समाधान वाटतं, किती मस्त. हे बघा रांगोळी करून दरवाजावर पण लावलेली आहे, पूजा केलेली आहे घरात, खूप समाधान वाटतं. हे स्वामी समर्थांचं जप किंवा भगवद्गीता हे पण वाचन झालेलं आहे माझं. हे बघा हे मी ओट्यावर मी दर संध्याकाळी मी दिवाबत्ती करत असते, म्हणजे अन्नपूर्णेची मी पूजा करत असते. तुळशीला पण तुळशीची पण आपण पूजा केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा संध्याकाळची वेळ आहे, तुळशीला पण मी पूजा केलेली आहे, तुळशी मातेची. हे बघा बत्ती लावलेली आहे, किती छान वाटतं, किती मस्त मस्त वाटतं ना, समाधान वाटतं. परमेश्वराची आपण भक्ती करतो, मनोभावे सगळं विघ्न दूर करतात ते, कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन आपली विघ्न दूर केली जातात. आपण चांगल्या मार्गाने जायचं, चांगले विचार मनात धरून लोकांचं वाईट कधीही चिंतू नये. आणि आपण सरळ मार्गाने गेलो तर परमेश्वर आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला सहाय्य करत असतो. तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, पुन्हा एकदा तुम्हाला 9 दिवसांच्या म्हणजे आपल्या देवीचे 9 दिवस आहे ते खूप आनंदी आणि उत्साही जावो, सगळ्यांना सगळ्यांचं भलं व्हावं ही मी देवीकडे प्रार्थना करते. नवरात्रीच्या पुन्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.